नमस्कार, मी कश्मीरा. सो दिवाळीची तयारी चालू झालेली आहे. सो आता माझी आजी आणि आई लाडू वळत आहेत रव्याचे, बेसनाचे. मगाशी संध्याकाळी करून झालेले आहेत जे ज्याला मी नव्हते. सो आता मी पण ट्राय करणार आहे रव्याचे लाडू व्हायला. यु नो, मी दाखवते. मस्तपैकी बसलेले आहेत. ही माझी ओज आजी आणि ही माझी आई. एकदम रात्रीचे 11:30 झालेत आणि आता हे रव्याचे लाडू बनवत आहेत. येस, आता ह्यांची रिक्वेस्ट आहे की मी पण करावं. सो मी आता ते करणार आहे. मला कधी येत नाहीत पण मी ट्राय करेन. हे बघा, असे वळले जातात. म्हणजे हा, हे जे आहेत ना, हे आत्ताच रव्याचं काय केलंय, भाजलंय आणि मग त्याच्यानंतर त्याला भाजल्यानंतर इन्स्टंटली त्याचा गोळा करायचा असतो. आणि मग सांग जरा, साखरेचे पाकट टाकले. ओके, खोबरं टाकलंय. बरं, ओलं खोबरं. रेसिपी इन बिटवीन. हा, रेसिपी इन साईट. आणखी काजू, बदाम, हे सगळं असं आहे. आता ते आम्ही बनवतोय. आता ते वळत आहेत. हे बघा आजी कशी वळतीये. एक नंबर. आणि मग हे आता लूज दिसतात कारण ते आता गरम आहेत ना. मग परत त्याच्यानंतर त्याला परत गोल गोल करायचे असतात नंतर, म्हणजे थोड्या वेळाने. पण हे आता गोल करायचं असतं. थंडीत लागतच तेवढं. म्हणून तर दिवाळी ना. आणि बाबा बाहेर बसलेत, ते इंडियन आयडल बघतायत. ते जे मी बघत होते त्यांच्यासोबत. मग आता मी पण इथे आता बसणार आहे. सो लेट्स स्टार्ट. आता चटकी लागणार आहे. ओके, पण ह्यानी काय होतं माहितीये का, आता थंडी आहे सो त्याच्याने हे जे गरम गरम आहे ना, त्यांनी एवढे पण चटके नाही लागत आहेत. सो त्याच्यामुळे तू बाय डिफॉल्ट आपल्या हातात पण जात आहे. त्यांनी मॉइश्चरायझेशन होत आहे. सकाळी आपल्याला एक गोल करत असतात. हे बघा, मला आजी सारखा नाही येत आहे. बघा, एक माझा एक होत आहे, त्यांचे 10 होत आहेत. हे बघा, माझा असा लगदा झालाय. सकाळी थंड म्हणजे व्यवस्थित छोटा केलाय मी. नाही तर मग कसं करणार, ह्याच्यामध्ये अजून टाकायचं रवा. आपण ते होतो थंड झाल्या नाही. मग जास्त तूप लागलं ना, मग ते खुसखुशीत नाही होत. पण आता तसं पण गोळे नाही. तूप कमीच टाकलं पहिलं तर लहानात कमीच तूप असं असू दे. किती बरोबर येते. बरं वाटतंय गरम गरम घेऊन. आणि ना आपल्या हातावरती ना कनेक्शन्स असतात, तुम्हाला माहिती असेल. ते आपल्या ऑर्गन्सशी कनेक्टेड असतात. सो पाममध्ये पोट आहे, इथे म्हणजे हार्ट आहे, असं काहीतरी आहे. सो हे जेव्हा होतं ना तेव्हा आपल्याला ऊब मिळते. त्यांनी काय होतं, आपल्या ऑर्गन्समध्ये बाय डिफॉल्ट ते असं घुसत जातं. कुणाला असं चक्कर दुकर आली की ताबडतोब तळ्यात घासत ना. हा, तिची शक्ती आहे. कधीपासून बस हळूहळू काढ ना ते गरम गरम. हे इथे का ठेवते? दागा नव्हते. असं एवढं मस्त गरम गरम की काय बोलू. आय थिंक बुंदीचे पण असेच बांधले जातात. बुंदीचे दागायला लागतात पण ते हे होत नाही, बसत नाही, एकदम जोर पण नाही राहू शकत. हे माहित आहे कारण रॉकी आणि राणी मध्ये आम्हाला यु नो लेसन होता त्याच्यात.
सकाळपर्यंत चांगलं व्हायलाच पाहिजे. हे बांधव तू, मला काढून दे ना इथे. डबल काम लाडू. तुम्हाला काय वाटतं, रव्याचे लाडू की बेसनाचे? कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि हो, प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. नमस्कार. थोडं होऊ द्या ना, तुम्ही व्ह्यू करताय तर मग थोडं लाईक पण करा, सबस्क्राईब पण करा. सो त्यांनी मला प्रोत्साहन मिळतं, म्हणजे मी अजून पोस्ट करेन, अजून रेकॉर्ड करेन. फ्रेश हे लाडू असे बनलेले आहेत आणि मग सकाळी परत ह्याला कडक करणार, म्हणजे परत वळणार ह्याला थोडेसे, कारण आता गरम आहे. सो या.